भाजपच्या जल आक्रोश मोर्चाच्या एक दिवस अगोदर पडेगाव भागात लावण्यात आलेले जल आक्रोश मोर्चाचे बॅनर अज्ञातानं फाडल्यानं परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळेस घटनास्थळी धाव घेत परिस्थिती सांभाळली. रविवारी रात्री उशिरापर्यंत भाजप कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते. औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून आज संध्याकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पैठण गेट ते महानगरपालिका कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचीच तयारी म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात भाजपच्या वतीनं बॅनर लावण्यात आलेले आहेत. मोर्चाचे हेच बॅनर रविवारी रात्री अज्ञातानं फाडले. ही बाब भाजप कार्यकर्त्यांना माहिती होताच पडेगाव भागात मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचे विविध पथक घटनास्थळी दाखल झाले. बॅनर फाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी भाजप कार्यकर्ते आग्रही होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस हे प्रकरण हाताळत होते.